देवदयाघन मालनी नंदन भक्त सख्या केवारी युगे युगे अवतार धरोनी जीव उद्धरणाय तवनी। हे बघा कमळ जामाता मूळ विद्या बंधन छेदुनी। मंदिर बंद केलेलं आहे, जुन्या काळी प्रत्येक जुन्या जुन्या मंदिरांपाशी ही दीपमाळा असायची आणि त्यामुळे त्याच्यात दिवा लावला जायचा, मशाल पेटवली जायची आणि त्याचा प्रकाश जो आहे तो आजूबाजूच्या परिसरात पेटत असे, लोकांना दिशा कळत असे की या बाजूला मंदिर आहे, म्हणजे आपलं गाव इकडे आहे वगैरे वगैरे। उफ, हे बघा हे मंदिर, हे पाणी, हे समोर इथे बघा, इथे 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 नारायण, अरे होटल, इथून आलं इथे धार जिथं पडत होती ते हे मंदिर आहे, इथून आलं। हे मंदिर लॉक लावलेले वाटतं, हे कमलजा मातेचं मंदिर, हे बंद आहे, कुलूप लागलेलं आहे। इथं डाव्या हाताला हा चौक जो आहे, चौक नमस्कारी आहे। कमळजा म्हणजे कदाचित कमळ कमळजा म्हणजे जन्म, कमळातून जिचा जन्म झाला ती कमळजा, कदाचित कमळजा म्हणजे लक्ष्मीला म्हटलेला असावं कारण कमळातून जन्म तिचाच झालेला आहे। मंदिर बंद आहे, आपण इथूनच हात जोडूया बाहेरूनच, सर्वज्ञ श्रीचक्र भेट दिली देवा मलाही भेट देव, इथपर्यंतच रस्ता वाटतं, पुढे नाही वाटतं भैरवाच्या मंदिराकडे। इथे हे मंदिर आहे, इथे काहीतरी रुपया चिटकाव नाही म्हणूनच पूर्ण करणे, समथिंग काहीतरी आहे वाटतं, देवतेच आहेत।
मारे दमली दमली बुलडाने चे बुलडाने चे हिरवगार आहे सगळं. जर तुम्हाला पाणी दिसत असेल ना असं धू बारीक धुक्यासारखं, हे धुकं नाही तर हा बारीक पाऊस पडतोय. बघा पाण्यात दिसेल तुम्हाला बारीक बारीक पाणी ओसरून घेतील म्हणून गुपचूप असे गुप्त गुप्तहेर ठेवले, गुप्तहेर ठेवले आणि मग स्वामी थोड्या वेळ बसले निघून गेले. मग त्या गुप्तहेरांनी त्या थैली उचलली राजाकडे नेऊन दिली आणि मग जे आपण धार हे बघितले ना ते गोमुख धार वगैरे, तर ती धार तो सगळा घाट त्या राजानं त्या पैशातून बांधला. त्यानं घरी काय नेले ते घरी काय पैसे नेले नाही. आता आम्ही पुढील प्रवासाला निघालेलो आहे, अर्थात महादेवाचं जे तू मंदिर आहे भैरव, त्या भैरवाच्या मंदिराकडे गेलेलो आहे. त्या भैरवाच्या मंदिरातही स्वामी आसनस्थ झालेले, तिथेही आसनस्थान आहे, अर्थात पुनश्च तेही अनुपलब्ध म्हणजे जागा निश्चित नाही. म्हणजे तसं बघितलं तर ह्या संपूर्ण परिसर सरोवराचा पूर्ण पवित्र आहे आणि मी भाग्यवान आहे कारण मी लोणारकर आहे, हे नाव मला मिळालं आहे. मी जेव्हा 3 साली आलतो ना या कमळदा मंदिरापर्यंत पण यावत येता नव्हतं आलं, कारण तिथपर्यंत चिखल होता तिथूनच परत गेलो. सुंदर हिरवे माळ चौकडे, सुंदर हिरवे माळ, अशी कविता होती एक लहानपणी, मला माहीत नाही कितीला. लोणावरा लोणावरला लोणार रस्ता भरून गेला काय संध्याकाळपर्यंत देव करायला आलो धनंजय बाबा. हा बर चालन काही नाही, मी येतो ना 7:30-7:30 हा देवा तुला शोधू कुठ शोधू कुठ. अरे रास्ता भरून गेला. हा बाबा हा हा 5 वाजता सांगितलं हा इकडे रस्ता आहे ओरिजिनल, आपण वरती गेलो. चिंता लागली डोक्याली बाबा, लोकांना आजची नाही उद्याची चिंता राहते. उद्या सकाळी सुद्धा जायचंय म्हणे ह्या इकडनं मागणं आलंय बाबा. मी आता
बारिश रख सकता तिथून तिथून खालून रोपत आहे रोपत नाही का बरोबर वापस जाने वापस गोलू तू असच वापस जा गाडी घेऊन इथे गेलो की जंगलात आहे लोणार सरोवर जे पडलेलं ना तो दगड तू तर जंगलातच पडलेला आहे हे मॅन वरती वाईट बघते का तू कधी टीव्हीवर हां तरी लाईव्ह मध्ये आहे समजा जंगलात ते लाईव्ह मध्ये चाललंय डिस्कवरी चॅनल झालाय बाबा आपल्या डिस्कवरी चॅनल कपडे अडकू दे तुला नको अडकू दे हो अरे रस्ता संपला ना क्या बात है तुला वाटून फायदा आहे काही हां डिसिजन कभी रॉंग बँक कधी रॉंग नाही होता चुकीचं आहे ना तलावातच चाललोय ना मग आपण नाही वाटलं परत फिरले आपल्याला काय फिरायला आलो ना आपण हे वाघाचा हाडक वाघाचा हाडक हे बघ ना हे बघ इथं काहीतरी प्राणी आले ते बघ पाणी पिऊन गेले का ठीक आहे
हे कसे जातात अशा रस्त्यातून आम्ही चालतोय. नाही डबल वापस जाऊन कुठून तिथे तिकडे समोरून हां चेंज मध्ये आलो बर तुला खाता कोणतून बरेचच नसतो वापस झाल्यानंतर एक गटा थांब अतिशय सुंदर आपल्या हालकी टोपती पब्लिक राहणार युट्यूब बघणारी स्वामींची किती झाल्या सर पब्लिकला खूप विनंती करतो जास्तीत जास्त हा व्हिडिओ जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचवा कारण हे शक्य नाहीये थोड्या पावसात थोडं लांबपर्यंत येणं आणि ते पण एवढे काटे जंगल आणि सोबत कोणी नाही आम्ही कोण आहे म्हणजे आमच्याशिवाय सोबत कोणी नाही काही कधी काही झालं पाहिजे पण तर कोणी वाचवायला नाही तर देवा भरोसा नाही समजा देवा तुझा देवा माझा तुझ्यावर भरोसा आहे माझ्यावर भरोसा आहे अरे चुकलो ना इकडे कुठे आलो आपण बाबाने फसा दिया अरे जेव्हा मार्ग संपलेले असे वाटतात तेव्हाच मार्ग शिकले जातात भर दाट जंगलात मी आता लोणार सरोवराच्या दाट अशा जंगलात मस्त फिरतोय खरं तर मला कमळजा मातेच्या मंदिरापासून भैरव मंदिराकडे जायचं होतं छोटा छोटा रस्ता होता आणि कोरोनाच्या काळामध्ये तोही लुप्त झाला आहे घामाघूम झालेलं आहे व हाईट सांगतो वरून पाऊस चालू तरी एवढा घामाघूम आहे आणि माझ्यासोबत आहे आमचे रथचालक गोलू भैया महानुभाव टी व्हीचे स्नेही त्यांचं नाव तेच आहे गोपाल भाऊ सुरळकर तर असा हा व्हिडिओ बनवतोय आणि सर्वात अर्थातच मस्त झालेली आहे फिरायला पाहिजे हा एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा असतो जगण्याला नवी उमेद नवी दिशा देणारा असतो तो कुठं आलो आता काय करत आहे ते तो मार्ग निघणारच आहे डिसिजन चुकणारच आहे कधी कधी आमचा ड्रायव्हरसुद्धा गाडी चालवताना लक्ष नसतं आणि जो असा एखादा स्पीड ब्रेकर तर दणकन आदळते होतच असतं त्याचं काय असतं त्याचं काहीच नसतं म्हणून मस्त बघा आवडला तर कसं वाटलं कोणी याला आघावपणा म्हणेल पण हा एक्सपिरियन्स मजेचा आहे खरं तर हा मी याच्यासाठी एक्सपिरियन्स घेतो खरं सांगू तुम्हाला की आत्ता 800 वर्षानंतर आत्ता एवढं दाट जंगल आहे 800 वर्षापूर्वी कसं जंगल असेल स्वामींच्या पायात पादत्राणी चपला नव्हत्या स्वामींच्या अंगावरती वस्त्र नव्हते स्वामींचा एक सुडा कटीप्रदेशी एक सुडा श्रीमुठी ह्या ह्याच्या अशा झुडपांना जर देवाचे केश काळ केश अडकून राहिले ना तर देव तिथंच थांबून राहायचे आणि हवा आली हवेन निघून जायचे किंवा येणारा जाणारा सोडवायचा तेव्हा सुटायचे अंगावरती हे वरखडे निघालेत आम्हाला पण ते वरखडे निघाल्यानंतर रक्त आल्यानंतर ते लाल रक्त स्वामींच्या चांपेगौर श्रीमूर्तीवरती इतकं छान दिसायचं एखाद्या पिवळ्या धमक सोन्याच्या दागिन्यामध्ये पाचू लाल रंगाचा पाचू ठेवला आहे अशा पद्धतीने दिसायचं तो अनुभव एक्सपिरियन्स घेण्यासाठी मी इकडे मुद्दाम फिरतो आहे आता खरं तर रस्ता चुकला आहे पूर्ण नाही चुकला फक्त भैरवाच्या मंदिराकडे जायचा जो रस्ता होता तो सापडत नाही परतीचा प्रवास माहिती माणसाला कुठेही लांब गेला परतीचा प्रवास माहिती पाहिजे माणूस कितीही लांब गेला घराचा प्रवास प्रत्येकाला माहीत राहतो जिथं जायचं तिथला ॲड्रेस माहिती नसेल पण मग घराचा प्रत्येक माहीत राहतो तर अशा रीतीने मस्त हे झाड बघा वरती कशी याला आणखीन एक अनुभव घेऊ शकतो कदाचित जाळीच्या देवाची जी जाळी आहे ना ती अशाच पद्धतीने याच्यापेक्षा किंबहुना याच्यापेक्षा दाट असेल त्या जाळीच्या तिथे वाघिणीची पिल्लं ते राहत असतील आत्ताच आम्हाला एका ठिकाणी जाताना भलं मोठं काहीतरी जबडा गेला माहिती नाही कशाचा होता दात आकड्याचा होता तेवढं नाही माहिती मी बघितलं मी शूट केलं ते काय आलं म्हटलं कट्ट कमकट 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 एकंदरीत भैरवाच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता बंद आहे असं समजून परतीच्या मार्गाला लागूया
पण अनुभव मस्त. आणि याच्यात आणखी एक लक्षात आलं, खाली वाकून नाही चालला का, एखाद्या काडी तो अडकूनच नेला. त्यामुळे नम्रता गुण धारण करून जो आपल्या रस्त्याला चालतो तो नक्की आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. तर असं आहे, पुन्हा दाखवतो पुढे. काय सांगू जन हो ऐका, अरे कुठं आटपली आमचा गोपाल लय कंटाळा असेल काय बाबा म्हणते, पण हा एक्सपिरियन्स कुठे येणार आहे. हा एक्सपिरियन्स, चल रस्ता काढ, आपला मार्ग आपण शोधावा. मागचा माणूस आपोआप येत असतो. आपण ते जे वन विभागाचे होते ना, त्यांना विचारायला पाहिजे होतं. ते म्हटले होते तिकडे रस्ता आहे म्हणून. अय सैनिक, बघितलं स्वतः रस्ता काढण्यासाठी मागच्या चाललं की काडी फेकून दिली. हे असे भेटतात काही काही, असा मागचं लागल का काय, याचा काही विचार नाही. औ कोणी याला वेडे पण म्हणेल, कोणी काही म्हणेल, पण मजा येते. एक नंबर मजा. कोणी याला काही जण याला प्रयत्न काही पण करत बसतात वगैरे वगैरे वगैरे, आहे ते स्थान करायचे असं पण म्हणू शकते. पण मला ते भैरवाचे मंदिरातलं स्थान करायचं होतं, मी नक्की पुन्हा येईल. गोपाल हे जे मंदिर असतं आहे ना तुम्हाला, हे कमलदा मातेचं आहे. तिथून आम्ही इकडे भैरव मंदिराकडे चाललो होतो, जे आम्हाला सापडलं नाही, म्हणजे रस्ता सापडला नाही. माझाच विचार होता तसंच पुढे जायचं, तसंच शोधत शोधत तिकडे जायचं. हां पण रस्ताच नाही शोधला ना. हिवाळा उन्हाळा असतं ना मग रस्ता होता, मी रस्ता काढला असता. हां जागतिक कीर्तीचे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर, त्या लोणार सरोवराचा हा व्ह्यू खूप छान आहे. 8 ते 10 किलोमीटर आखा फिरलो आहे आम्ही आता, खूपच छान खूपच छान. हे दैत्यसुदनाच्या मंदिरामध्ये आलो आहे. हां दुर्दैवाने बंद झालेलं आहे. लॉक लागले दुर्दैवाने.
हा चौक आहे या मधीत या ठिकाणी या दैत्यसुजनाच्या मंदिरामध्ये चौक नमस्कारी आहे. आता दुर्दैवाने बंद झाले, मला उशीर झाला म्हणून सगळं परिसर. खूप जुनं मंदिर आहे. देवा सकाळी तिकडे गेलो खाली आणि त्यामुळे तिकडून येताना झाला उशीर आणि पाऊसही सुरू झाला, त्यामुळे दोन्ही ठिकाणी बंद करून टाकले. ह्या पट्टीशाळेत आपलं स्थान आहे. सुरू झाला आहे. संध्याकाळचे 6 वाजले म्हणून हे मंदिर बंद झाले. दैत्यसुदन मंदिर इकडनं समोर खाली डोंगर दिसत आहे. तिकडे आपले ते लोणार सरोवर होता. हे बघा काय काय कलाकुशल आहे, किती कारागिरी. आज काहीशे करोडमध्ये हे मंदिर तयार करायचं म्हटलं तर होईल. एखाद 2 करोडाने 100 करोडाने 200 करोड अशा मंदिर या पद्धतीने बांधा लागेल बघू. बघा जुन्या काळी एवढी टेक्नॉलॉजी नव्हती तरी इतकी चांगली मंदिर होती. आता तर किती टेक्नॉलॉजी आली. दैत्यसुदन अर्थातच दैत्यसुदन दैत्यांचा सुदन म्हणजे मारणारा शत्रू तो विष्णूचं मंदिर आहे. या ठिकाणी स्वामी जेव्हा बोनेबाईंसोबत आले त्यावेळेस इथे मात्रा ठेवली, सामान ठेवलं आणि या ठिकाणी मात्रा ठेवल्यानंतर या समोरच्या याच्यात स्वामींचा मुक्काम झाला. मधी जे आहे ते पट्टीशाळा नमस्कार तेही बंद झाले, त्यामुळे आपण आता जाऊयात. पुन्हा कधी आलो तर नक्की संपूर्ण दाखवेल तुम्हाला.